तो सगळं काही शिकला गर्भात असतानाच. तुझ्याकडे 14 महान शक्यता आहेत तुझ्या आत. राजाने सैनिकांना सांगितलं, एक थेंब जरी भांड्यातून खाली सांडला तर त्याचं डोकं छाटून टाका. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, चार दिवस तो तिथेच उभा राहिला. एक ऋषी होऊन गेले. A very, a profound sage. एक खूप महान ऋषी. त्यांचं नाव होतं शुकदेव. ते व्यासांचे सुपुत्र होते. शुकदेव शिकता येण्यासारखं सगळं काही शिकले. सगळे वेद आणि त्यातलं ज्ञान आणि परंपरा आणि सगळं काही आईच्या पोटात असतानाच, गर्भातूनच त्यांनी हे सगळं आत्मसात केलं. जेव्हा ते गर्भातून बाहेर आले तेव्हा ते एक बाल ऋषी बनूनच, तर ते बाल ब्रह्मचारी होते. त्यांना कुणीच दीक्षा दिली नाही, पण ते आपणहून तसे होते. एके दिवशी शुकदेवाला वाटलं की आपण वैकुंठाला जावं आणि विष्णूला भेटावं, म्हणून तो गेला. पहारेकर्यांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, कुठे चाललायस? तो म्हणाला, मी शुक, व्यासांचा पुत्र, मला विष्णूला भेटायचंय. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आम्हाला दिसतंय की तू पूर्णपणे ज्ञानाने भरलेला आहेस. आम्हाला तुझ्या अंगात वेद दिसतायत, उपनिषद दिसतायत, हरेक प्रकारचा पवित्र ग्रंथ तुझ्या अंगांगात दिसतोय, पण तुला गुरु नाहीये, तुला इथे प्रवेश नाहीये, तू परत जा. मग शुकदेव गोंधळात पडला, कारण त्याने कधीच विचार केला नव्हता की गुरु कोण असतो. कारण जे काही कोणाला जाणावं असं वाटेल ते जन्माला येतानाच त्याच्या बरोबर होत. म्हणून तो त्याच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला, बाबा, मला ते वैकुंठात प्रवेश देत नाहीयेत. ते म्हणतायत की मला गुरु असला पाहिजे. ते काय असतं? मला ते हवंय. ते म्हणतायत की माझ्याकडचं ज्ञान पुरेसं नाहीये. मग व्यासमुनी म्हणाले, हे बघ, एकच मनुष्य आहे जो तुझा गुरु होऊ शकतो, तो आहे महाराजा जनक. शुकदेव म्हणाला, ठीक आहे, मी जाईन तिथे. आणि तो गेला. तो गेला तिथे आणि त्याने पाहिलं भव्य दार राजमहालाची. महालाकडे पाहिलं, एक मोठी आलिशान इमारत, सुंदर नक्षीकाम केलेली. त्याला वाटलं, माझे गुरु अशा जागी राहणं शक्य नाही, हे खूपच जास्त आलिशान दिसते आणि आध्यात्मिक व्यक्तीसाठी योग्य नाहीये. म्हणून तो मागे फिरला, परत गेला, पुन्हा वडिलांना विचारलं. त्याचे वडील म्हणाले, जनक हाच तुझा गुरु होऊ शकतो. पुन्हा तो गेला. पुन्हा त्याने पाहिलं, राजा बागेत त्याच्या राणीबरोबर आराम करत होता. त्याला वाटलं, छे, हा मनुष्य असू शकत नाही. आणि तो पुन्हा मागे फिरला. असं त्याने मागे पुढे 12 वेळा केलं. मग 13व्या वेळी व्यासमुनी म्हणाले, हे बघ, तुझ्याकडे 14 महान शक्यता आहेत तुझ्या आत. 12 तू अशाच मागे पुढे करण्यात घालवल्यास, आता फक्त 2 उरलेत, तर काय करायचं ते बघ. म्हणून शुकदेव पुन्हा राजवाड्याच्या दारापाशी गेला. त्याला राजवाड्याच्या झगमगाटात अजिबात आवडलं नाही. मखमली कपडे घातलेले लोक त्याला बिलकुल आवडलं नाही. तो म्हणाला, ही काही आध्यात्मिक जागा नाही. पण वडिलांनी त्याला सांगून ठेवलं होतं, फक्त आणखी 2 संधी उरल्यात, जर तू त्या घालवल्यास तर सगळं काही घालवून बसशील. म्हणून तो आत गेला. तो म्हणाला, मला राजाला भेटायचंय. त्याला अपेक्षा होती की जेव्हा तो शुकदेव व्यासमुनींचा मुलगा आलाय तेव्हा राजा स्वतः त्याचं स्वागत करायला येईल. कोणीच आलं नाही. मग त्याने जाऊन विनंती केली, मला राजाला भेटायचंय. मग जनकाने चौकशी केली, कुठे उभा येतो. सैनिकांनी सांगितलं, शुकदेव अशा जागी उभा होता जिथे साधारणपणे दररोज ते राजवाड्यातला कचरा बाहेर फेकायचे आणि तो जाऊन एका खड्ड्यात पडायचा. तो नेमका त्याच जागी उभा होता. जनक राजाने सांगितलं, त्याला तिथेच उभा राहायला सांगा. तो तिथेच उभा राहिला. संध्याकाळ झाली तसा राजवाड्यातला कचरा तिथे येऊन पडू लागला. तर तो तिथे उभा राहिला. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, चार दिवस तो तिथेच उभा राहिला. कचऱ्याचा ढीग साचला त्याच्यावर, पण तो तसाच उभा राहिला. मग जनक राजाने येऊन विचारलं,
काय चालू आहे? सैनिक म्हणाले तो अजून तिथेच उभा आहे. तो म्हणाला त्याला आंघोळ करायला सांगा, नवे कपडे द्या आणि माझ्याकडे घेऊन या. म्हणून तसं करून शुकदेव जनक राजा पुढे गेला. जनक म्हणाला, हे बघ तुझ्या आगमनाच्या आनंदात मी पुष्कळ मोठा उत्सव आयोजित केलाय. खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत इथे, जा जाऊन मजा कर. पण हे एवढं भांड सोबत घेऊन जा. ते भांड पूर्ण काठोकाठ दुधाने भरलं होतं. तो म्हणाला, हे भांड सोबत घेऊन जा आणि तुझ्या आगमनाच्या आनंदात जो उत्सव होतोय त्याची मजा घेऊन परत ये. म्हणून शुकदेव भांड घेऊन निघाला. ते अगदीच काठोकाठ भरलं होतं. राजाने सैनिकांना सांगितलं, एक थेंब जरी भांड्यातून खाली सांडला तर त्याचं डोकं छाटून टाका. तर जेव्हा डोकं उडण्याचा प्रश्न येतो, बरं का, तुम्हाला काळजीपूर्वक चालावं लागतं, अगदी काळजीपूर्वक. एकही थेंब न सांडता तो सगळ्या उत्सवातून चालत गेला आणि परत आला. काय मग, मजा केलीस का? जनकाने विचारलं. तो म्हणाला, कसली मजा, मी नुसतं दुधावर लक्ष ठेवून होतो. मग जनक म्हणाला, लक्षात घे की माझं असंच आहे, नुसतं दूध सांडणार नाही हे पाहण्यासाठी तुला इतकं लक्ष द्यावं लागलं. ईश्वरासोबत माझं नातं जोडून ठेवण्यासाठी कितीतरी जास्त लक्ष द्यावं लागतं. पण तरीही माझ्याकडे बघ, मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यामध्ये पूर्ण सहभागी असतो. तुझी सध्या अवस्था अशी आहे, जर तू एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केलंस तर दुसरी गोष्ट हातातून निघून जाईल. म्हणून तुला पुष्कळ काम करण्याची गरज आहे. आणि त्याने त्याला स्वीकारलं आपला शिष्य म्हणून. असा एक मनुष्य ज्याला सगळेजण महान ऋषी समजत होते, बालऋषी समजत होते, जो एक ऋषी म्हणूनच जन्माला आला होता, पण त्यालाही याची गरज पडली. कारण एक गोष्ट म्हणजे दूर जाऊन आपल्या अंतरतम गाभ्याला स्पर्श करणं आणि त्याचवेळी बाहेर सक्रिय राहता येणं. माझं संपूर्ण कार्य ह्याच बद्दल आहे. माझं कार्य कुठली शिकवण नाहीये, कुठलं तत्वज्ञान नाहीये, कुठली संकल्पना नाहीये, कुठल्याही धर्मग्रंथातलं नाहीये. ही नुसती साधी तंत्र आहेत. तुम्हाला ही साधनं प्रदान करणं आहे की इथे बसल्या बसल्या तुमचं शरीर इथे, तुमची मानसिक प्रक्रिया इतर कुठेतरी कार्य करते. तुम्ही म्हणून जे काही आहे ते ह्यापासून थोड्या अंतरावर आहे. एकदा का थोडं अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमच्या शरीरामध्ये, की मग हा शारीरिक दुःखाचा अंत आहे. एकदा का थोडं अंतर निर्माण झालं तुम्ही आणि तुमच्या मानसिक प्रक्रियेमध्ये, मग हा मानसिक दुःखाचा अंत आहे. तुम्ही सगळ्याचा आनंद घेऊ शकता, तुम्ही सगळ्यामध्ये सहभागी होऊ शकता, पण तुम्ही कशातच अडकणार नाही.